वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत युती केली खरी मात्र महाविकास आघाडीबद्दल त्यांचं काय त्यांचं मत हे वेगळंच आहे मुंबईमध्ये शनिवारी वंचित बहुजन आघाडीचा मेळावा पार पडला आणि यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीबद्दल एक सूचक विधान केलं आहे महाविकास आघाडी एकत्र राहील असं दिसत नाही काही ना काही कारणानं महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे आज जे ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे त्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणामध्ये मला असणारा महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र राहील असं दिसत नाही कुठल्या ना कुठल्या ह्याच्यावरनं भांडणं करणार आम्ही ह्याला देऊ शकत नाही त्याला देऊ शकत नाही त्याला देऊ शकत नाही असा जो असणारा खेळखंडोबा चाललेला आहे तो खेळ खंडोबा याच दृष्टीने आहे की आमचं जमलं नाही म्हणून आम्ही वेगळे गेलो पण खरा अर्थ असा आहे की त्यांना भारतीय जनता पक्षाला मदत करायची आहे आणि म्हणून त्यांचं जमलं नाही हा त्याच्यातला भाग आहे तर यावरती आता अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आमच्या पक्षाबद्दल अनेक वर्षांपासून त्यांचं असंच मत आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय आंबेडकर साहेबांची नेहमीच मतं आमच्याबद्दल तशी आहेत हे आज नाही अनेकदा आम्ही मागच्या वेळेस निवडणुकीला सामोरं जात असताना देखील आघाडी करण्याचा प्रयत्न केला काँग्रेस वंचित आणि राष्ट्रवादी परंतु तेव्हाही आम्हाला दुर्दैवाने यश आलं नाही शेवटी वंचितचे ते नेते आहेत आणि त्यांनी काय करावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय स्टेटमेंट करावा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे मात्र तुम्ही म्हणताय तसं थोडंसं त्यांचं आमच्या पक्षाबद्दल एक वेगळं मत आहे हे अनेकदा प्रकर्षाने आम्हाला जाणवलेलं आहे तरी प्रयत्न करत राहणं हे ज्याचं त्याच काम आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट